वाचन संस्कृती वाढावी आणि नवनवीन साहित्य संपदेची माहिती नागरिकांना व्हावी यासाठी ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात येते. ग्रंथ वाचनामुळे बुद्धीला चालना मिळते असं मत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू व ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर नागनाथ कोतापल्ले यांनी व्यक्त केलं आहे. ग्रंथालय संचालनाच्या जिल्हा ग्रंथालय कार्यालयाच्या वतीनं श्री संत गाडगे महाराज अकोल धर्मशाळा जिल्हा ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या ग्रंथोत्सवाचे उद्घाटन कोतापल्ले यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सहाय्यक ग्रंथालय संचालक दत्तात्रय क्षीरसागर, कार्यवाह सोपान पवार, जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्रीमती सेश्री गोखले, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरक, विजयराव कोलते यांसह स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, शालेय व महाविद्यालयीन युवती यावेळी उपस्थित होते. आपल्या देशात बऱ्याच वर्षापासून शिक्षणाची परंपरा असून देखील आपण मागे आहोत. मानवी जीवन समजून घेण्यासाठी नेहमी साहित्य वाचले पाहिजेत. त्यात काय लिहिले आहे हे समजून घेणे महत्त्वाचे असते, त्यामुळे आपल्याला समाज, माणूस, संस्कृती कळते. राज्याच्या सांस्कृतिक धोरणाअंतर्गत वाचन संस्कृती वाढावी आणि साहित्य क्षेत्रातील घडामोडींची माहिती नागरिकांना व्हावी यासाठी दरवर्षी ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात येते. आमच्या बुद्धीला चालना मिळेल काही म्हणजे 90% लोक तर अशिक्षितच होते. त्यांची जी काही निर्मिती क्षमता असेल तर ती कशी पूर्ण होते. म्हणून तर तुकाराम महाराजांनी असं म्हटलेलं होतं की वेदांचा तो अर्थ आम्हाला शिकत हवा, एरानी पहावा फार टाका. तेव्हा ते काय लिहिलेलं आहे हे समजून घ्यायचं, ते कशासाठी समजून घ्यायचं तर माणूस समजून घेण्यासाठी. जगामध्ये सगळ्यात आवडत फक्त काय असेल तर माणूस समजून घेणं. माणसा एवढा अत्यंत न समजण्याची गोष्ट जगामध्ये काहीच नाही. आणि या माणसाने बनलेला हा जो समाज आहे हा समाज